नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं होतं की माझ्या मित्राची गाडी सर्व्हिस करणार होत आपण, तर त्याला स्टार्ट करूया. काल संध्याकाळी मी थोडी सुरुवात केली, एअर फिल्टर चेंज केला, इंजिन बे क्लीन केलं आणि कूलंट टॉपअप केलं, पण अंधार झाला म्हणून जास्त काय केलं नाही. तर आज तुम्ही बघू शकता सकाळ झालेली आहे आणि खूप ऊन पडलं आहे, तर आता आपण स्टार्ट करूया. पहिलं आपण करणार आहोत ब्रेक फ्लुइड फ्लश आणि पुढचे मागचे ब्रेक पॅड चेंज करणार आहोत, आणि जर वेळ मिळाला तर आपण इंजिन ऑइल पण चेंज करणार आहोत. तर चला आता स्टार्ट करूया कामाला. बाहेर खूप ऊन आहे म्हणून माझी गाडी या साईडला लावतो आणि फ्रेंडची गाडी इकडे लावतो, म्हणजे काम करायला आपल्याला थोडं इझी पडेल. मी सेफ्टी गॉगल्स घालणार आहे का हे सगळं करताना. गाडी आपण शेडच्या खाली लावलेली आहे आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत मागच्या टायरपासून. ब्रेकचं काम करण्याआधी काल बघूया मी काय केलं, तर या कालच्या क्लिप्स आहेत. तर आता पहिली गोष्ट म्हणजे काही काम करण्यासाठी मला मी साफ करणार आहे एकदम, तर आता बिफोर अँड आफ्टर दाखवत होतो साफ करून. आणि साफ करण्यासाठी मी वापरणार आहे डीग्रीसर, कारण सगळीकडे ऑइल किंवा कॅटेस एकदम असं धुळीचा राब आलेला आहे, तर एकदम मस्त क्लीन करतो. आणि बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि मी माईक घातला नव्हता म्हणून सगळ्या पत्र्यावर पाणी पडायचा आवाज खूप लाऊड आहे, म्हणून मी आता गाणं टाकतो मागे. आपलं इंजिन बे क्लीन झालेलं आहे आणि आधी एकदम घाण होता, आता एकदम आतमध्ये चमकत आहे. आता आपण कामाला सुरुवात करूया. पहिलं आपण बदलणार आहोत एअर फिल्टर, हे सर्वात सोपं काम आहे, ते पटकन करून घेऊया. एअर फिल्टर आणि किती घाण झालं आहे बघा, सगळं आत कचरा आहे, आपल्या इंजिनच्या आत जातं. आहे नवीन फिल्टर, फरक बघा. फिल्टर झालं आहे, तर नेक्स्ट आहे कूलंट आणि ब्रेकचं वगैरे काम उद्या करीन, कारण आता काळोख होतं आहे, साफ करण्यात खूप वेळ लागला. कूलंट एकदम रिकाम आहे, ह्याच्यात भरलेलं आहे, ते आपण बघू शकतो ते फुल आहे, पण त्याच्या ओव्हरफ्लो टँकमध्ये कमी आहे, म्हणून आपण ते पहिलं भरूया. एकदम एंडपर्यंत भरायचं नाही, तर मॅक्झिममची लाईन आहे मागे, तिथपर्यंत भरायचं. तर आपण पहिली ही या साईडनी स्टार्ट करणार आहोत, तर गाडी पहिली उचलूया. तर मागचा रेअर लेफ्ट टायर काढून झालेला आहे, रोटरची कंडिशन चांगली आहे, जास्त कट नाही आहे, पण ब्रेक पॅड झिजलेले आहेत, म्हणून आता आपण ब्रेक पॅड काढणार आहोत. हा जो आहे हा ब्लीड स्क्रू आहे, ह्याच्यातून जे फ्लुईड येतं ब्रेक फ्लुईड ते आपण फ्लश करणार आहोत, कारण या लाईनीतलं जे फ्लुईड आहे ते एकदम जुनं झालेलं आहे, तर आपण नवीन फ्लुईड टाकणार आहोत. आणि आपण हा टायर स्टार्ट का करतो आहे पहिलं,
कारण जे ब्रेक फ्लुइडचा रेझर्वायर आहे तो त्या ऑपोजिट कॉर्नरला आहे, तर जेव्हा पण आपण ब्लीडिंग करतो तेव्हा फार्देस्ट कॉर्नरपासून स्टार्ट करतो, म्हणजे तिकडे जर असेल तर पहिला झाला आपला हा, दुसरा झाला हा. पहिला आपण सगळे हे बोल्ट वगैरे लूज करण्यासाठी ब्रेक पार्ट्स क्लीनर मारणार आहोत. कॅलिपर उघडलं आहे आणि पिस्टन एकदम फ्री नाही आहे, एकदम जाम आहे. त्याला मागे टाकायचं आहे. पहिलं गाईड पिन आहे ती एकदम फ्री आहे. ही मी गाईड पिन काढली, पण लुब्रिकेटेड आहे, ग्रीस वगैरे आहे. ह्याला असेंबल करताना पण परत ह्याच्यात ग्रीस चांगला लावू आणि साईडला ठेवतो, पण ही कंटॅमिनेट ह्याच्यात धूळ वगैरे गेली नाही पाहिजे. सो आता पॅड काढूया पहिले, पॅडची कंडिशन बघूया काय. पॅड झिजले आहेत, मी तुम्हाला आता नवीन पॅडची थिकनेस दाखवतो. तर जुन्या पॅड आणि नवीन पॅडमध्ये किती अंतर आहे बघा. हे जे दिसतं आहे एवढं झिजलं आहे आणि नवीनमध्ये एवढं मटेरियल पाहिजे असतं. जर हा जुनावाला पॅडमध्ये जास्त मटेरियल उरलेलं असतं आणि हा शायनी असता, तर मी काय केलं असतं, एका सँडपेपरनी याला घासलं असतं आणि परत रफ केलं असतं, म्हणजे त्याच्या वरचा जो हार्ड लेअर आहे ना तो निघून परत ते थोडे वापरता आले असते. पण आता आपण रिप्लेसच करणार होतो. हे तुम्ही बघू शकता की हा वाला पॅड आहे ना हा कमी झिजला आहे, कारण ह्याच्यात जास्त मटेरियल उरलं आहे, आणि हा जास्त झिजला आहे असं नाही पाहिजे. अनइवन पॅडवेअर म्हणजे सिलेंडर नीट काम करत नाही आहे, ब्रेक सिलेंडर म्हणजे चारही टायरला समान ब्रेक लागत नाही आहे. जर हे या डिस्कला पॅड पकडत आहे तर दोन्ही साईडून ते इक्वल झिजले पाहिजे. तर आता फ्लुइड चेंज केल्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व होईल. आता हे मी ह्याचं स्लायडिंग हार्डवेअर चेंज केलं. हे बघा, हे वालं नवीन आहे आणि जुनंवालं बघा केवढं खराब झालं आहे. तर नवीनवालं लावलं, त्याला हे ब्रेकचं लुब्रिकंट लावणार, म्हणजे पॅड ह्याच्यावर नीट फ्रीली मूव होऊ शकतात. जुन्या आणि नवीनमध्ये फरक बघा केवढा आहे. तर आपण झिजलेले ब्रेक पॅड काढले पण ही पिस्टन पुढे आली. तर आता आपण जर दोन पॅड नवीन लावले तर बघा की इथे डिस्क जाईल एवढी जागाच नाही, तर आपल्याला आता हे सिलेंडर मागे पुश करायचं आहे, म्हणजे या डिस्क एवढी गॅप ह्याच्यामध्ये होईल. तर एक टायर त्या साईडचं झालं आहे, हावाला करतो कारण मला खूप वेळ लागतो, मला वाटलं लवकर होईल, पण हे सगळे जाम झालेले आहेत तर मला काढायला खूप वेळ लागतो आहे. म्हणून आता हा कॅलिपर झाला आहे, ह्याच्यात नवीन ब्रेक पॅड लावले. आता फक्त ही गाईड पिन टाईट करायची आहे आणि ह्याला ब्लीड करायचं आहे की झालं. आणि ते सगळं लुब्रिकेट केल्यावर बघा किती किती फ्रीली हलतं आहे, असं असायला पाहिजे. ब्लीड करण्यासाठी पहिलं आपल्याला हे रबराचं कवर काढावं लागेल. निघालं आपला ब्लीड स्क्रू आहे आणि त्याला आपण लावणार आहोत. पहिला हा रिझर्वायर, मग आपण घेणार आहोत आपला रेंच, करूया टाईट. ओके, आता मी माझ्या फ्रेंडला सांगणार आहे ब्रेक मारायला, कारण ह्या व्हॅक्युम पंपने मी करून बघितलं बरोबर होत नाही आहे, पण हे थोडं लूज आहे. त्याने ब्रेक मारला की इकडनं फ्लुईड येईल आणि जसं जसं पेडल फुल झालं की मी इकडनं बंद करणार, म्हणजे परत मागे हवा आत गेली नाही पाहिजे. मार, ब्रेक मारल्यावर बघू शकता तुम्ही फ्लुईड बाहेर येत आहे. आणि प्लीज हे कोणी घरी ट्राय करू नका, कारण मला आवड आहे आणि मला माहिती आहे म्हणूनच मी करतोय, कारण ब्रेक लाईन मध्ये जर हवा गेली तर खूप रिस्की होऊ शकतं. म्हणून प्लीज हे नुसतं बघा आणि आनंद घ्या. हे बघा, जुनं ऑइल जे आलं ते एकदम काळं आणि घाणेरडं झालेलं आहे, एवढा ह्याच्यातून आला या लाईनीतून, आणि आता हे लावून टाकलं आहे. आणि याच वेळी माझ्या मोबाईलची मेमरी फुल झाली होती म्हणून अजून शूट करता आलं नाही, पण गाडीचं अजून काम बाकी आहे, ते पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये दाखवीन. आणि आता मी निघालो आहे ऑफिसला जायला आणि पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करतो मी फ्रायडेला आल्यावर. मी आता जस्ट घरी पोचलो आणि ॲज युजल माझं फ्लाईट डिले झालं. मी घरी 1:30 पोचणार होतो, पण आता बघू शकतो की 5:30 वाजलेले आहेत. म्हणून माझा प्लॅन होता की घरी येईन दुपारी येईन, काहीतरी जेवण बनवतो म्हणून व्लॉग करीन, पण तो प्लॅन आता फसलेला आहे. म्हणून मी चाललोय देसी डिस्ट्रिक्ट नावाच्या एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आणि त्यांच्याच बाजूला ग्रोसरी स्टोअर पण आहे. तिकडनं मी चहा बरोबर काहीतरी आता खाण्यासाठी स्नॅक्स घेणार आहे आणि वाटलं तर डिनर पण घेईन तिकडनंच पार्सल. आणि मी फ्रेंडचीच गाडी चालवतोय 2 वीकपासून, कारण मला माझ्या गाडीचं ऑइल चेंज करायला अपॉइंटमेंटच मिळत नाही आहे. आणि म्हणजे अशा दुसऱ्या सर्व्हिस ॲडवायझरकडे अपॉइंटमेंट्स आहेत, पण माझा जो नेहमीच आहे त्या तो बिझी आहे, त्याची अपॉइंटमेंट मिळत नाही आहे. म्हणून आता नेक्स्ट वीक तो आहे अवेलेबल, तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे.
तर तेव्हा तुम्हाला पण नेईन आणि दाखवेन इकडे BMW सर्व्हिस करायचे किती पैसे लागतात आणि काय प्रोसिजर असते, आणि बघूया दुसरी कुठली नवीन BMW चालवता आली, टेस्ट ड्राईव्ह मारता आली तर ती पण बघूया. आता मी पोचलो आहे, खूप गर्दी आहे. आता तुम्हाला मी वरती बसलो तर तुम्हाला तो दाखवतो कसं आहे. आणि जेव्हा मी म्हणतो गर्दी आहे म्हणजे अमेरिकेच्या स्टँडर्डची गर्दी, इंडियन गर्दी नाही. आणि हे माझं आवडतं रेस्टॉरंट आहे, वन ऑफ द आवडतं रेस्टॉरंट आहे, कारण इकडे सगळं मिळतं, साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज, आणि टेस्ट पण चांगली आहे म्हणून मी नेहमी येतो इकडे. आणि इकडे वेटर बिटरची सिस्टम नाही आहे, ऑर्डर करून आपलं जेवण येतं ते आपण कलेक्ट करायचं, टेबलावर येऊन बसायचं आणि इकडनं काटे चमचे, टिश्यू पेपर वगैरे सगळं घ्यायचं, खाऊन झालं की टेबल पुसायचं आणि घरी जायचं. आता मी आलो आहे त्यांचंच बाजूला ग्रोसरी स्टोअर आहे तिकडे, आणि मला जास्त काय घ्यायचं नाही आहे, फक्त स्नॅक्सच घ्यायचे आहेत. इकडे आपले खडे मसाले, बाकीचे पॅकेटवाले मसाले आणि पीठ वगैरे मिळतं. फर्स्ट टाइम मी पार्लेजीचं आईस्क्रीम सँडविच बघतो आहे. आणि आपले इंडियन फ्रेश मिठाया पण मिळतात, लाडू, काजूकतली, बर्फी. हे चहाचं सेक्शन आहे, चहा आणि कॉफी सगळ्या ब्रँडची मिळते, जे इंडियात मिळतं ते सगळे इकडे मिळतं, बिस्किटं, केक, खारी, रस्क सगळं असतं. हे ड्राय स्नॅक्स, शेव, चिवडा, चकली, फरसाण सगळं मिळतं इकडे. ठेचा, बाप्पांच्या मूर्त्या पण ठेवलेल्या आहेत, एकदम मस्त आहेत. पूजेचं सामान आहे, धूप, अगरबत्ती, कुंकू वगैरे सगळं मिळतं. मला उदबत्त्या घ्यायच्यात. आणि हे भाजीचं सेक्शन आहे, आणि या वॉलमार्टमध्ये पण मिळतात, जास्त फरक नसतो प्राईजमध्ये. तुम्ही हे थोडे स्नॅक्स आणलेत, चकली, साखर संपली होती तर साखर आणली आहे, लसूण आणलेत आणि रसना आणले, आणि टू कोथिंबीर. आणि उदबत्त्या संपल्या होत्या म्हणून ही आणली, नेहमीचा ब्रँड नव्हता म्हणून ही आणली आहे ट्राय करायला. तर कमेंट्समध्ये खूप लोक बोलत होते की फ्लूट अजून ऐकायला आवडेल, फ्लूट वाजून दाखव. तर काल कृष्ण जन्माष्टमी होती म्हणून त्यानिमित्ताने मी आज थोडंसं वाजून दाखवतो. आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. आता मी एडिट करायला बसतो आहे आणि मला माहिती आहे माझ्या व्हिडिओचं टायमिंग जरासं चुकतं आहे, कारण कधी सॅटर्डेला येतो कधी संडेला येतो. याचं कारण असं आहे की मी फ्रायडेला येतो घरी, मग मी शूट करतो, एडिट करतो आणि मग टाकतो, आणि कधी कधी एडिट करायला उशीर होतो. तर माझा असा विचार की एका कुठल्या तरी आठवड्यात दोन व्हिडिओचं शूटिंग करायचं, म्हणजे मी वीकडेजला एडिट करू शकतो आणि सॅटर्डेला अपलोड करू शकतो, म्हणजे माझ्याकडे एक एक्स्ट्रा व्हिडिओचा बफर थोडा राहील. म्हणजे एखाद वीक जर मी शूट करता नाही आलं काय तर माझ्याकडे एक्स्ट्रा एक व्हिडिओ असेल टाकायला, तर असा मी प्लॅन करणार आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि तुमच्या कमेंट्समुळेच मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायची इच्छा होते, म्हणून थँक्यू सो मच. आणि आपले 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत, सो सगळ्यांना खूप थँक्यू, आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.